स्वर्गीय शामराव अण्णा पाटील, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, स्वर्गीय सारे पाटील, माजी खासदार बाळासाहेब माने यांच्या विचारधारेवर आमचे समाजकार्य अखंडितपणे सुरू आहे. राजकारणापेक्षा समाजकारणावर आमचा अधिक भर आहे. सहकार, शैक्षणिक, औद्योगिक, कृषी क्षेत्रावर प्रभावीपणे काम करण्यासाठी आम्ही सदैव बांधील आहोत असे मत व्यक्त केले आहे डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी. नवा महाराष्ट्र ही टी व्ही चॅनल चालू करते त्याबद्दल मनापासून माझ्या आणि यड्रावकर उद्योग आणि शिक्षण समूहाच्या वतीनं माझ्या हार्दिक शुभेच्छा. सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर यांनी ह्या शिरो आणि हातकणंगले तालुका आणि परिसरामध्ये एक सहकाराचं या ठिकाणी जाळं विणण्याचा प्रयत्न केला आणि सहकारामधून समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून मग कोल्हापूर जिल्हा सुतगिरणी असेल, पार्वती सहकारी सुतगिरणी असेल किंवा ह्या परिसरातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची मुलं ही उद्योजक झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून उभा केलेला पार्वती औद्योगिक वसाहतीचा प्रोजेक्ट असेल. आज पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये आज जवळपास 350 उद्योजक ही ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची मुलं आज उद्योजक झाली आहे. अशा ह्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला उद्योजक बनवण्याचं काम ह्या पार्वती औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना आर्थिक पुरवठा व्हावा म्हणून सहकारी बँकेची स्थापना करून त्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचं काम सुद्धा ह्या सहकारी बँकेच्या माध्यमातून यड्राव कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर अनेक दिवस संघर्ष करून सहकारी साखर कारखानदारी कैलासवासी शामराव पाटील यड्रावकरांनी उभा केली आणि आज शरद सहकारी साखर कारखाना केवळ जिल्ह्यामध्येच नाही तर राज्यामध्ये सुद्धा एक आदर्श सहकारी साखर कारखाना म्हणून आज नावारोपाला आलेला आहे. ह्याच पद्धतीनं सामाजिक असेल, वैद्यकीय असेल, राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक वैद्यकीय असेल, अपंग असतील, निराधार असतील ह्या सगळ्यांना मदत करायची भूमिका आणि केवळ राजकारण विरहित समाजकारण करण्याची भूमिका ही शामराव पाटील यड्रावकरांनी आम्हाला जी घालून दिलेली आहे ती परंपरा शामराव अण्णांच्या नंतर सुद्धा शामराव अण्णांच्या बरोबर काम करणारी वडीलधारी मंडळी असतील किंवा त्यांच्या बरोबर काम केल्याने काही तरुण मंडळी असतील किंवा आत्ताची काही तरुण मंडळी त्यांच्या विचारानं प्रेरित झालेली ह्या सगळ्या मंडळींना एकत्रित घेऊन ह्या तालुक्यामध्ये राजकारण विरहित समाजकारण करून ह्या सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याचं काम ही ह्या यड्रावकर उद्योग आणि शिक्षण समूहाच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. अण्णांच्या निधनानंतर एक शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा ह्या परिसरामध्ये मग इंजिनिअरिंग कॉलेज असेल, पॉलिटेक्निक कॉलेज असेल किंवा ITI ज्या शामराव अण्णांचा एक कायम संकल्प असायचा की ह्या मुलांना बेरोजगार जी मुलं आज जी करतात ह्या बेरोजगार मुलांना जर आपण त्यांच्या रिकाम्या हाताला जर काम दिलं नाही तर उद्या हीच जी आहे हे आहेत ही शस्त्रे घेऊन ही मुलं ही उद्या आतंकवादी होतील. ह्या मुलांना रिकाम्या हाताला काम द्यायचं काम ही ह्या तालुक्यामध्ये व्हायला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून मग ITIच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण देऊन ह्या मुलांना स्किल्ड काम द्यायचं भूमिका सुद्धा ह्या अण्णांच्या निधनानंतर सुद्धा मग ITIच्या माध्यमातून असेल, पॉलिटेक्निकच्या माध्यमातून असेल, इंजिनिअरिंगच्या माध्यमातून असेल किंवा इंग्लिश मिडियम स्कूल एक इंग्लिश शिक्षण ह्या मुलांना मिळायला पाहिजे की आज ह्या देशामध्ये सुद्धा ह्या अनेक मुलं आपली ही इंग्रजीमुळं आपल्या देशातली मुलं त्यांच्यामध्ये त्यांच्यातली गुण सगळे असताना सुद्धा ही केवळ इंग्लिश बोलू शकत नाही म्हणून सुद्धा ही मुलं आज आपल्यातली मागं पडतात. ह्यामुळं इंग्लिश मिडियम स्कूल असेल, ज्युनियर कॉलेज असेल ह्या माध्यमातून आपण प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ह्या परिसर आपला हा शिरो तालुका आणि हा परिसर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार असतील, शामराव पाटील यड्रावकर असतील, सारे पाटील साहेब असतील, खासदार बाळासाहेब माने असतील, कैलासवासी दिनकरराव यादव असतील ह्या सगळ्या लोकांनी ह्या सगळ्या एक सामाजिक भूमिका ह्या तालुक्यामध्ये जपण्याचा प्रयत्न केला आणि हा तालुका हा तसा पर्जन्यमानाच्या दृष्टीनं जरी हा तालुका जरी कमी असला तरी सुद्धा हा चार नद्यांच्या या हिरव्यानं हा तालुका हा समृद्ध झालेला आहे आणि ह्या तालुक्यामध्ये आपल्या शेतीमध्ये सुद्धा आधुनिकता घ्यावी आणि शेतीमध्ये सुद्धा आपल्या मुलांनी अतिशय चांगल्या
पद्धतीने करिअर करावं ह्यासाठी म्हणून हे कृषी महाविद्यालय ह्या परिसरामध्ये चालू व्हावं त्या दृष्टिकोनातून कृषी महाविद्यालय सुद्धा आपण चालू करण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय चांगला प्रतिसाद ह्या सगळ्या परिसरातल्या मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आज अनेक मग ते स्किल एज्युकेशन असेल किंवा बाकीच्या ह्याच्या माध्यमातून असेल ह्या सगळ्या ह्या शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण ह्या तालुक्यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतोय. परवाच आपण एक सहकारी तत्वावर हा दवाखाना काढायचा सुद्धा आपण निर्णय घेतला की शासनानं परवाच नवीन धोरण आलेल्या शासनानं हे जे काढलं की ह्या सगळ्या परिसरामध्ये एक सहकारी दवाखाना असावा आणि त्या दृष्टीनं सुद्धा आपण शिरोळ तालुका आणि हातकणंगले तालुका कार्यक्षेत्र आपण धरून ह्या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीचा सुसज्ज दवाखाना जे सर्वसामान्य ग्रामीण माणसाला ज्या त्याच्या प्राथमिक आरोग्याच्या ज्या गरजा आहेत त्या मूलभूत गरजा त्याच्या भागासाठी म्हणून सुद्धा आपण सहकारी तत्वावर आपण इथं ह्या ठिकाणी एक दवाखाना सुद्धा सुसज्ज अशा पद्धतीचा दवाखाना उभारण्याचा संकल्प केला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ह्या तालुक्यामधून MBBS सारख्या MBBS असेल MS असेल ह्यासारखी मुलं आपल्या ग्रामीण भागातली मुलं सुद्धा ह्या ह्या स्टेटसला जायसाठी म्हणून ह्या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीचा आयुष्य कॉटचा दवाखाना आणि मेडिकल कॉलेज सुद्धा काढण्याचा संकल्प ठेवून हा उद्योग समूह आमचा काम करतोय. निश्चितपणे भविष्य काळामध्ये ह्या शिरोळ तालुक्यामध्ये राजकारण विरहित समाजकारण करण्याची भूमिका राजकारणामध्ये प्रत्येक वेळा स्थित्यंतर प्रत्येक 5 वर्षांनी स्थित्यंतर होत असतात पण समाजकारण हे केंद्रबिंदू मानून काम करणारा शामराव पाटील यड्रावकरांनी जी प्रेरणा आणि जो संकल्प आणि जो आदर्श घालून दिलेला आहे त्या पद्धतीनं काम करायची भूमिका मी आणि शामराव अण्णांच्या बरोबर काम करणारी जी जुनी असतील नवी असतील किंवा आत्ताची जी नवीन तरुण पिढी आहे ही सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्रितपणे निश्चितपणे ही राजकारण विरहित समाजकारण करण्याची भूमिका निश्चितपणे भविष्य काळामध्ये पार पाडू.